नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी जे मागील वर्षी प्रश्न विचारले होते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मग चालू करू। आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला, या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत। ऑप्शन आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश, दुसरे राज्य आंध्र प्रदेश आहे। पुढचा प्रश्न दोन नंबर, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला होता? ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम सहमत करण्यात आला होता। पुढचा प्रश्न तीन नंबर, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असतो? ऑप्शन आहेत 5 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष, 2 वर्ष। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो सर्वांनाच माहिती असेल, तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 5 वर्ष असतो। पुढचा प्रश्न चार नंबर, डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो। पुढचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावे लागते? पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावे लागते? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 21 वर्ष पूर्ण असावे लागतात। पुढचा प्रश्न सहा नंबर, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन समोर दिलेले आहेत, त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बलवंतराय मेहता समितीने केली होती। पुढचा प्रश्न आहे सात नंबर, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचे आहे? चार विधाने आहेत, त्यामध्ये पहिले विधान आहे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो। दोन नंबरचे विधान आहे गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते। त्यानंतरचा ऑप्शन आहे पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो। आणि चार नंबरचे उदाहरण आहे ऑप्शन आहे गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो, या विधानांपैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो, हे विधान चुकीचे आहे। पुढचा प्रश्न आठ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न नऊ नंबर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितींचे सभापती व उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 2/3 बहुमत असणे आवश्यक आहे।
पुढचा प्रश्न आहे 10 नंबर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर विषय समितींचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती या पदांची मुदत आता किती वर्ष आहे? ऑप्शन तुमच्या समोर दिले आहेत, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 2.5 वर्ष आहे। पुढचा प्रश्न 11 नंबर, सामान्यतः दर 20,000 लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून दिला जातो, तर दर -- लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 40,000 लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो। पुढचा प्रश्न 12 नंबर, जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात? ऑप्शन दिलेले आहेत, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, आळीपाळीने म्हणजेच रोटेशन पद्धतीने आरक्षित केले जातात। पुढचा प्रश्न 13 नंबर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचे आहे? 4 विधाने आहेत। पहिले विधान आहे ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्च अधिकारी असतात। दुसरे आहे जिल्हा परिषदेच्या विविध खाते प्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते। 3 नंबरचे विधान आहे ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत। आणि 4थे विधान आहे ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात। यापैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात, हे विधान चुकीचे आहे। पुढचा प्रश्न 14 नंबर, -- हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात? ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर माहीत असेल तर कमेंट करत चला मित्रांनो। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न 15 आहे मित्रांनो 15 नंबर, टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते? टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते? ऑप्शन दिलेले आहेत, आंबा, संत्री, पेरू, काजू, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, काजू या पिकावर पडणारे कीड आहे टी मॉस्किटो। पुढचा प्रश्न 16 नंबर, केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कोठे आहे? केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कासारगोड या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न 17 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या सालापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर माहीत असेल तर कमेंट करा। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 1930 पासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे 18 नंबर, राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात? राष्ट्रीय युवा दिन, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात। पुढचा प्रश्न आहे 19 नंबर, भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मिझोरम या राज्यात सर्वात जास्त घनता आहे वनांची। पुढचा प्रश्न 20 नंबर, महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 21 नंबर, मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो? मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कॅप्सिसिन या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. पुढचा प्रश्न, बावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बौद्ध धर्माशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर, कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ऑप्शन दिलेले आहेत, गहू, मूग, सोयाबीन, तांदूळ. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सोयाबीन या पिकामध्ये. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, भारतात हरित क्रांती कोणत्या दोन पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली? भारतात हरित क्रांती कोणत्या दोन पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली? ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, गहू आणि तांदूळ या दोन पिकांमध्ये. पुढचा प्रश्न 25 नंबर, महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, अहमदनगर जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न 26 नंबर, बीटी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बोंडाळ्या कीटकांचे नियंत्रण करतो? बीटी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बोंडाळ्या कीटकांचे नियंत्रण करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बॅसिलस थुरेंजियनसिस. बॅसिलस थुरेंजियनसिस जनुक हे. पुढचा प्रश्न, सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र डॅश डॅश पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र डॅश डॅश या पिकाखाली येते, कोणत्या पिकाखाली येते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, भात या पिकाखाली येते. पुढचा प्रश्न आहे 28 नंबर, TAMS 38 हे सुधारित वाण कोणत्या पिकाचे आहे? TAMS 38 हे सुधारित वाण कोणत्या पिकाचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, सोयाबीन या पिकाचे आहे. पुढचा प्रश्न 29 नंबर, कॉफीची लागवड सर्वात अधिक कोणत्या राज्यात आढळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटकमध्ये. पुढचा प्रश्न आहे 30 नंबर, चोपन्न जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, जिप्समचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न 31 नंबर, सर्वसाधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते? बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते महाराष्ट्रात?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, हिवाळी हंगामात घेतले जाते. पुढचा प्रश्न, बत्तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, शेंड्याची पाने, शेंड्याच्या पानावर दिसते. पुढचा प्रश्न, तेहतीस नंबर, खालील पर्यायातून विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे. शब्द दिले आहेत आस, आकांक्षा, मनीषा, सुषमा. आस, आकांक्षा, मनीषा, सुषमा यामध्ये विसंगत अर्थ असणारा शब्द कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, आस. पुढचा प्रश्न, चौतीस नंबर, तलवार या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, समशेर. पुढचा प्रश्न आहे, उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, अनुचित. पुढचा प्रश्न आहे, छत्तीस नंबर, कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, अविस्मरणीय. त्यानंतरचा प्रश्न, सदोतीस नंबर, वर चढणे यासाठी खालीलपैकी कोणता पर्यायी शब्द संयुक्तिक ठरतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, आरोहण. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अडतीस नंबर, खुशाल चेंडू म्हणजे काय? खुशाल चेंडू म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, अतिशय चैनी मनुष्य. खुशाल चेंडू म्हणजे अतिशय चैनी मनुष्य. पुढचा प्रश्न, इतिश्री होणे म्हणजे, इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, शेवट होणे. इतिश्री होणे म्हणजेच शेवट होणे. पुढचा प्रश्न, खुंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. खुंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, कालवड. पुढचा प्रश्न आहे, किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयन्वयी अव्यय आहे? किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयन्वयी अव्यय आहे? ऑप्शन आहेत विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, विकल्पबोधक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो त्रेसष्ट नंबर, महाराष्ट्रात छोडो भारत चळवळीच्या काळात प्रति सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती? महाराष्ट्रात छोडो भारत चळवळीच्या काळात प्रति सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती? ऑप्शन आहेत कोल्हापूर, मिरज, सोलापूर, सातारा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, सातारा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, चौसष्ट नंबर, महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले? महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, महर्षी कर्वे यांनी स्थापन केले होते. पुढचा प्रश्न आहे, पासष्ट नंबर, कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे? कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ब्राझील देश आहे. पुढचा प्रश्न आहे 66 नंबर, मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे. मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वायुरूप इंधन आहे. पुढचा प्रश्न 67 नंबर, पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गुजरातमध्ये आहे. पुढचा प्रश्न 68 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, घटनेच्या कोणत्या कलमांमुळे बालमजुरीस प्रतिबंध घालण्यात करण्यात आलेला आहे. घटनेच्या कोणत्या कलमांमुळे बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 24व्या. पुढचा प्रश्न आहे 69 नंबर, दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 1939 सुरू झाले होते. पुढचा प्रश्न 70 नंबर, भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल. भारताचे पहिले गृहमंत्री तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे 71 नंबर, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे 72 नंबर, मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे. मणिपूर या राज्याची राजधानी ऑप्शन आहेत इम्फाळ, गंगटोक, इटानगर, कोहिमा. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या